बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर जाणून घ्या बाप्पाचे आवडते 10 पदार्थ। नमस्कार, आपल्या लोकप्रिय टू की क्रिएशन चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाला नैवेद्य काय दाखवायचा हे जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 10 दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता। गणेश उत्सव हा 10 दिवसापर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे। गणेश उत्सवात भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवे प्रसाद तयार करतात। जाणून घ्या गणेश उत्सवात बाप्पाला आवडणारा प्रसाद कोणता। तुम्हीही घरी गणपती बसवत असाल तर त्यांना 10 दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवावेत। गणपतीला तुमच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्याने तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव होईल। मोदक। मोदक हे गणपतीचे सर्वात आवडते खाद्य आहे। पहिल्या दिवशी तांदळाचे पीठ, नारळ आणि गुळापासून बनवलेले पारंपरिक मोदक देवाला अर्पण केले जातात। मोदक अनेक प्रकारचे बनवले जात असले तरी नारळ आणि गुळाचे मोदक हा त्यांचा आवडता भोग आहे। मोतीचूर लाडू। मोतीचूर लाडू हे देवाचे दुसरे आवडते खाद्य आहे। हे लाडू त्यांना तसेच त्यांचे वाहन मोषकराज यांनाही प्रिय आहे। दुसऱ्या दिवशी शुद्ध तुपापासून बनवलेले हे लाडू देवाला अर्पण करावे। नारळाचा भात। गणपतीला नारळाचा भातही खूप आवडतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी तो अर्पण करावा। नारळाच्या दुधात भात शिजवून हा भोग तयार केला जातो। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गूळ किंवा साखरही घालू शकता। पुरणपोळी। हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरणपोळी हा गणपतीचा प्रसाद आहे। चौथ्या दिवशी हा नैवेद्य देवाला अर्पण करावा। गणपती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल। श्रीखंड। श्रीखंड हा गणेशाच्या पूजेमध्ये सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो। हे केशर, दही आणि साखर आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये मिसळून बनवले जाते। तुमची इच्छा असेल तर श्रीखंडाव्यतिरिक्त तुम्ही 5व्या दिवशी पंचामृत किंवा पंजरी देखील अर्पण करू शकता। केळीचा शिरा। पिकलेली केळी मॅश करून त्यात रवा आणि साखर मिसळून शिरा बनवला जातो। तुमची इच्छा असेल तर याऐवजी तुम्ही शुद्ध तुपात बनवलेला हलवाही देवाला अर्पण करू शकता। हे 6व्या दिवशी देवाला अर्पण करावे। खीर। हे एकंदर सर्वच देवतांचे आवडते अन्न असल्याचे मानले जाते आणि यामुळेच खीर हा प्रत्येक भारतीय सणांचा भाग असते। गणपती उत्सवाच्या निमित्ताने दुधासह अनेक प्रकारच्या खीर घरोघरी बनवल्या जातात। गुळाचे लाडू। जेव्हा कुबेराने गणेशाला जेवणासाठी आमंत्रित केले तेव्हा गणपतीचे काही केल्या पोट भरेना, त्यांना अधिक खाण्याची इच्छा होतच राहिले। तेव्हा असे मानले जात होते की भगवान शिवाने त्यांना भक्तीने काही फुटलेले तांदूळ अर्पण केले। असा विश्वास आहे की त्यानंतरच गणेशाची भूक भागली। म्हणूनच गणेश उत्सवात मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि श्री गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात। शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा। गणपतीला शुद्ध तुपात शिजलेला गूळ खूप आवडतो, त्यामुळे 9व्या दिवशी तुम्ही हे गणपतीला अर्पण करू शकता। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गुळात खजूर आणि खोबरेही घालू शकता। 56 भोग। 10व्या दिवशी गणपतीच्या आवडीचे सर्व भोग तयार करा। या प्रसादाची संख्या 56 प्रकारची असावी। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कोणताही भोग बनवू शकता। या दिवशी गणपतीला शुद्ध व सात्विक भोजनाचा विशेष भोग अर्पण केला जातो। ही आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर। यंदा गणेश चतुर्थी निमित्त देऊ शकता भेट। जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।